मित्रांनो नमस्कार आपण अभ्यासत आहोत भूमी उपयोजन आणि त्यामध्ये जमिनीच्या मालकी संदर्भातील माहिती आपण घेत आहोत तर एखाद्या बिगर शेती म्हणजे शेती सोडून इतर कामासाठी वापरत असलेल्या मालमत्तेची जे काही माल का आपल्याला उतारा मिळतो त्या उतार्याला त्या ठिकाणी मालमत्ता पत्रक म्हणजेच त्याला मिळकत पत्र असे म्हणतात या ठिकाणी एक नमुना मिळकतपत्र माझेच मालमत्तापत्र आपण पाहूया तर हे आहे भांडुप या भागातील आणि या ठिकाणी तालुका वगैरे जिल्हा ही माहिती असते आणि यामध्ये त्या मिळकतीचं म्हणजेच मालमत्तेचं क्षेत्रफळ किती आहे तसेच त्यावर म्हणजे जो मालक आहे त्या मालकाचं नाव असतं त्यानंतर त्या संदर्भात इतर कोणाचे काही अधिकार वगैरे असतील त्यांची माहिती त्यामध्ये असते तर या मिळकतपत्रामधून आपल्याला काय काय माहिती मिळते ते आपण पाहूया तर बालमित्रांनो हे जे मिळकत पत्रिका असते त्यालाच प्रॉपर्टी कार्ड म्हणून पण ओळखतात हे बिगर शेतजमीन म्हणजे शेततीसाठी वापरात नसलेली जी बिगर शेतजमीन असते तिची नोंद या मिळकत पत्रिकेत केली जाते यामध्ये मालकी हक्क व क्षेत्रफळ दर्शवणारा दस्त आपल्याला नगर भूमापन विभागात जे कार्यालय का असतं त्या ठिकाणून तो मिळतो आणि यामध्ये या, या मिळकत पत्रिकेत खालील प्रकारची माहिती आपल्याला दर्शवलेली असते त्यामध्ये मिळकतीचा सिटी सर्वे क्रमांक असतो नंतर जे अंतिम प्लॉट क्रमांक कोणता आहे तो क्रमांक असतो तसेच कराची रक्कम किती आहे मिळकतीचे क्षेत्रफळ म्हणजे ती जागा किती आहे आणि वहिवाटीचे हक्क या संदर्भातील माहिती आपल्याला या मिळकत पत्रिका म्हणजेच प्रॉपर्टी कार्डमधून मिळते धन्यवाद